आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी शुभम पाटील, स्वानंद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चर्चा तर होणारच. काही वर्षांपूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे महानगरपालिकेत विकास कामांचं 40% वाटप ठेकेदार करीत असल्याचा आरोप करत नंदलाल समितीची चौकशी लावली होती. मात्र दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये टक्केवारीचा हा गोरखधंदा सुरूच राहिला होता. आता अशाच एका शिवसेनेची सत्ता असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा विकास कामांचं 40% वाटप होत असल्याचा आरोप तिथलेच शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केलाय. केडीएमसीच्या सन 2010 ते 2018 पर्यंत ज्या निविदा मागवल्या गेल्या व वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या त्याबाबत ठेकेदार व अधिकारी यांनी आपापसात संगनमत करून ठराविक ठेकेदाराला जास्त दराने ठेका मिळवून दिलाय. यात ही मंडळी स्वतःच्या हितासाठी पालिकेचं देखील नुकसान करतायत, तर निविदा सिंडिकेट करून पालिकेची कामं ठराविक ठेकेदारांना वाटून देत आहेत. एकच ठेकेदार कधी एकदा तर कधी तीनदा निविदा भरतो. एकच निविदा चक्क तीनदा आल्यामुळे ती मंजूर करावी लागते, असे आरोप ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी करत सांगितलं की असे धंदे रिंग मास्टर करत असून महापालिकेची लूटमार करतायत. महापालिकेत 15 टेबलवर कामाच्या फाईल्स फिरत असून प्रत्येकाला टक्केवारी दिली जाते. ही टक्केवारी टोटल कामाच्या 40% असते, त्यामुळे यात पालिकेला गेल्या 8 वर्षात सुमारे 400 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. याबाबत याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी वामन म्हात्रे यांनी केली आहे. टेंडर प्रोसेस, कुठलाही टेंडर आपण पेपरला पहिले जाहीर करतो आणि पेपरला जाहिरात आल्यानंतर ती जाहिरात आली की हे अमुक अमुक कोटीचं काम आहे, मग अधिकारी आणि ठेकेदार लगेच जमा होतात आणि मग तिची तिचा लिलाव होऊन जातो आणि तिचा लिलाव झाला आपापला हिस्सा ठरवला जातो आणि मग ती ई टेंडरिंगमध्ये जाते. त्यामुळे कधी कधी याच्यातल्या 75% निविदा एकच आलेले आहेत. एक आली म्हणजे ती मंजूर करता येत नाही, दोन आली दुसऱ्यांदा ती आली मंजूर करता येत नाही, मग तिसऱ्यांदा तो जास्त टक्क्याने भरतो, मग तिसरी मागणी ती जबरदस्तीने मंजूर करायला लागते. ही प्रॅक्टिस केल्यामुळे महापालिकेचा 400 करोड रुपये लॉस तोटा झालेला आहे महापालिकेचा. आणि ह्याचा पूर्ण शासनाने प्रशासनाने याचा कुठल्याही सरळ चौकशी केली तर दोषींना कायद्याप्रमाणे जी काही कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे, नाही तर याचा पाठपुरावा आम्ही सतत मी करणार आहे. 10 पासून आजपर्यंत मी करतोय. याबाबतचे पत्र नगरसेवक म्हात्रे यांनी मुख्यमंत्री, नगरविकास, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा आणि महापालिकेच्या आयुक्तांना पाठवलं आहे. याबाबत केडीएमसीच्या आयुक्तांना विचारले असता त्यांनी सांगितलं की ई टेंडरिंग नियमानुसार झालं आहे, मात्र याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास आयुक्तांनी नकार दिला. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.